पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे वाजले 8:30 आणि सकाळी हा व्हिडिओ सुरुवात करत आहे. माझ्या युवर समाजच्या सबस्क्राईबरना सुप्रभात. मित्रांनो, मी आलो आहे आमच्या गावच्या रानामध्ये आलो आहे. बघू शकता सर्व ठिकाणी ऊस आहे आणि इकडच्या बाजूला डोंगर आहे. ह्या ठिकाणाला बोलतात दरा, आणि दऱ्यामध्ये आलो. आणि येण्याचं कारण असं आहे की आज आपण धनगर समाजाला आपण भेट देणार आहे. धनगर समाजाचं जीवन कसं असतं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर लाईक कराच. आता डायरेक्ट जाऊ आपण धनगरांच्या तळावरती, आणि तुम्ही माझ्यासोबत येत आहात. इथं शेतामध्ये बसल्या धनगरांचं तळ. आता सकाळचं टायमिंग आहे आणि मेंढरं सर्व बसलेले आहेत. इथं माई जेवण करत आहे काहीतरी. त्याचं यालेलं बारकसं पिल्ल आहे, दूध पित आहे. दंगर काका, तुमची दिवसाची सुरुवात कशी होती? सकाळी उठलं की चहा पाणी करायचा, काय जेवण करायचं, पिल्ल्याशी ढाळा आणायचा, दूध काढायचं, पिल्ल्याशी पाजायचं, परत आणि जेवणच्या बकरी घेऊन हिंडव जायचं. मग संध्याकाळी 6 तळावर यायचं. मग संध्याकाळचं काय जेवणाचं जेवण? संध्याकाळी शेतकरी देतो जेवण. शेतकऱ्याकडे जाऊन जेवण जे काय देतो ते घेऊन यायचं. या शेतामध्ये त्यांच्या लेंड्या पडतात, लेंड्या खत पडते, खत पडते म्हणून ते देतात मोबदला. आता एक कडन जाळ कशासाठी मारलं जरा सांगा. पिकाला जाऊनी, हा आपलं लोकांचं खाऊनी, त्यासाठी लोकांचं खाल्लं सकाळपर्यंत दंगा चालू होईल. दंगा उन्हा पावसात किंवा थंडी त्यांना हे बाहेरच्या अशा परिसरमध्ये राहावं लागतं. खूप मेहनती काम आहे तुमचं. हे मेंढीचं दूध काढतात बघा. दंगर काका, हे दूध काय करता तुम्ही? म्हणजे चहा बनवायसाठी? माझ्याला बाटली ना का दूध पाजता? तुझ्या आईला कमी आहे दूध. दूध कमी आहे का? काढून पाजायचं. हा हा. आता यांना एकदा दूध पाजलं तर आता संध्याकाळ दिवसभर काय वैरण खाली तर बारीक. कोणते झालं काय? नाही जेवण आवरलं. आता मग किती वाजता जाणार आणि येणार किती वाजता? 6 काय. याची कथा तरी ऐकायला गेलो, पण त्यांची कथा ऐकून अंगावरती शारे आणले. ह्या लहान लहान पिल्लांना मोठं करून एक दिवस विकावं लागतं. विकून येणारा पैसा तो सावकाराला दिला जातो, कारण सावकाराकडनं काढलेलं कर्ज मुलीच्या लग्नाला किंवा मुलाच्या शिक्षणाबद्दल ते तर फेडावं लागतं. आपण माणूस आहे तसं तीही माणसं आहेत. धनगर समाज आपल्या या उघड्या रानावरती आपली दिवस रात्र काढत असतो, आणि आपण 4 भिंतीच्या आत असून तरीही थंडी वाजते. बाजूला सर्व जाळं मारून बारकी बारकी पिल्लांना ठेवल्यात. त्यांना काय शेपरेट ठेवलं म्हणायचं? हा लहान आहेत म्हणून साईडला ठेवल्यात का? ते 2 सांभाळायचे काय जाळ्यात? आणि दिवसाचं मग इथं कोण आहे काय? आणि ते कोल्ह लांडगा बिंडका काय देशात लांडगेला कधी येतात घाटावरती? आता आम्ही जूनला खास पंढरपुराकडे जातो. हा
आणि परत दिवाळीला इकडे आपल्या भागात येतोय. हां मग किती एक 4-5 महिने इथंच राहता. तेवढं हाईक करायला लागते की पावसाळ्यात पूर्ण करायला लागते. पावसाळ्यात आणि मग पावसाचं कसं यांचं राहण्याचं व्यवस्था? पाऊस आला घट जागेवर लावायची. पाऊस आला माळा लावायची. आणि मग तुमची भटकंती जमाती आहे? होय होय होय. आता परवा पाऊस झाला काय झाला? माफ करा झाला बाबा. पावसान भिजून गारटून काय टाकून दिली बाबा चारेच्या सगळं तेवढं 7-8 जण टाकून दिली. काय टाकता यात? ते खाद्य मक्का गहू खोक्यामध्ये. ह्या जाळ्यामध्ये जेवढे ठेवलेत ना लहान लहान मेंढर ते कमीत कमी 2 ते 2.5 महिने त्यांना असंच जाळ्यामध्ये ठेवलं जातं आणि चारा किंवा दूध पाजून त्याला मोठं करून नंतर मग चारण्यासाठी डोंगरावर घेऊन जातात. कुत्र्यांचं तरी चांगल्या पद्धतीने संगोपन करतात. मग तुमचा देव कुठला म्हणायचा? बिरुदेव आहे. बाळूमा म्हणजे एक मालिका आली आहे बघा, त्यावरती तुमचं सगळं धनगरांचं सर्व दाखवतात आणि त्यामुळं सगळ्या लोकांना समजलं की धनगर समाजाविषयी कसं वागायचं, कसं त्यांचं जीवन आहे. धनगर काकांनी जेवढी माहिती सांगायची तेवढी सांगितली आणि ह्यांच्यासोबत एक घोडा असतो, ते तुम्हाला घोडा दाखवतो. मग घोडा किती आहेत? घोडे एकच आहे काय? मग कशासाठी घोडा वापरता? आता मग तुम्ही जेव्हा जाता तेव्हा मग चालत घेऊन जाता एवढ्या लांब? चालत असते. गोज्या बांधायचा जायचं. थांबत थांबत जाय थांबत आज इथे उद्या तिथे. म्हणजे आता तुम्ही मई महिना चालू झाला की मग त्या वाटेने जायचं? हळूहळू प्रत्येक गावोगावे. घोड्यावर पटक्यात कामं होत असतील कुठे जायचं असलं तर? नाही तेच की आणि आता याला डोंगरावर घेऊन जाणार. डोंगरा बकरी तुमच्या पाणी बिनी पाणी आहे की डोंगरला गावतो की पाणी आहे? पाऊस पडल्या पाणी आहे. हे दांडी ढाळ बांधायसाठी का? जेवणार नाही जेव्हा जेव्हा की आता धनगर काका जेवत आहेत आणि जेवून आता हे डोंगरावरती जाणार. काय वाटतंय ही की मेंढरं फुडाशी चालत राहतील? आता नाही तुमची लास्ट पिढी असं वाटतं तुम्हाला, कारण की कष्टाळू काम आहे. राखणार आहे आता आपल्यासारखं झालं म्हणायचं. आता ज्या आताची पोरं शेती करायला नको म्हणतात तसंच झालं, तुमचं मेंढर सांभाळा नको म्हणतात असतील. त्रास जास्त फोन नाही नगर काका. ही मेंढर आता 3 महिन्यानंतर झालेत, मग ते तुम्ही विकता शेतकऱ्यांना? मग कसं विकता? 4,000-4,500 ला. हा म्हणजे कमीत कमी 3,000 पासून सुरुवात आहे. तीन चार पाच माझ्या तुमच्या काही अडचणी असतील की?
अडचणी भरपूर आहेत. पुरी आहेत चार, लग्नासाठी शाळेसाठी पैसा काढला, लोक दारात पैसे लेत्यात. म्हणून ही मेंढरे बारकी बारकी विकावी, जतन करायची नाही, विकायची नाही, त्यांचं भागवायचं. हो दारात चौकर आलेले भाऊची ठिकाणी आजूबाजूची लोक चर्चा करतात. तुमचं एक घर कुठे आहे म्हणायचं? राशीत आहे. दुसरं उत्पन्न काय नाही, ह्याच्यावर जगायची पाळी आहे आम्हाला. तुमचं काही सगळा व्यवसाय ह्याच्यावरती? या लाल लाल कोकरांना आता झाकून ठेवून ते आता चालले डोंगरावरती. पण दिवसभर ऊन लागणार नाही त्यातनी आत. हा तळ आता पूर्ण रिकामा झाला. आता संध्याकाळी 6 वाजता येणार परत आणि ह्या तळावरती. मग इथून पुढे चालू होतो दिवसभराचा प्रवास. लंगर काका तुमचं जरा नाव सांगा की. माझं नाव शिवाजी बापूजो. गाव राशिवडे. काका एक दिवस बोलतो आता चालणार हो तुम्ही? हा हा. आता ह्या जाळ्यामध्ये काय तुमच्या? भाकरी काय म्हणजे भाकरी घेऊन जातात डोंगरावरती दुपारी 2 चपळ काय भूक लागली तर. हे मेंढर धनगर काका डोंगरावरती घेऊन चालल्यात. आता दिवसभर ह्या मेंढरांना चारा देणार आणि संध्याकाळच्या वेळी परत तळावरती येणार. आपण आलो तळावरून आणि धनगरांचं जीवन आपण जवळून पाहिलं आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितल्या. हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आपणाला कुठे ना कुठे जपायची आहे, हे म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला. आय होप हा खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आवडला तर लाईक कराच. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही झकास मराठी झकास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हा व्हिडिओ इथं थांबवतो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर बाय बाय.